हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचं वरण। चला तर बघूया रेसिपी। मी एका कुकरमध्ये छान धुवून घेतलेली अर्धी वाटी तुरीची डाळ घेणार आहे। त्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो घालणार आहोत आणि 2 ग्लास पाणी ओतून 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेणार आहोत। इथं मी डाळ शिजवून घेतलेली आहे। आपण अंडं फेटण्यासाठी वापरतो त्याने मी डाळ चांगली मिक्स करून घेणार आहे। आणि एका कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालणार आहोत। त्यामध्ये आपण ठेचलेला 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि 2 मिरचीचे तुकडे घालणार आहोत आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। 1/2 चमचा हिंग घालणार आहोत। 1/2 चमचा हळद घालणार आहोत आणि हे फोडणी मिक्स करून घेणार आहोत। छान परतून घेणार आहोत। हे छान परतून झाल्यावर त्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत। डाळीमध्ये आपण पाहिजे तेवढं पाणी घालू शकतो। आपल्याला डाळ केवढी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून ही डाळ आपण 5 ते 10 मिनटं उकळून घेणार आहोत। आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे। आता मी 5 ते 10 मिनटं डाळ उकळल्यानंतर मी ही डाळ आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।